तर बदलापूर मुरबाडला जोडणारा रायते पूल देखील आता पाण्याखाली गेलाय. उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे हा पूल आता पाण्याखाली गेलाय. तर उल्हास नदीला पूर आल्यानं दोन्हीकडील वाहतूक या पुलावरील बंद करण्यात आलेली आहे. बदलापूर मुरबाडला जोडणारा रायते पूल आता दोन्ही बाजूनं या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर या पुलाचे दृश्य आपण पाहतो आहोत. उल्हास नदीनं धोका पातळी ओलांडलेली आहे, त्यामुळे या पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहायला आता सुरुवात झालेली आहे, त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक आता बंद करण्यात आली आहे. मुंबईसह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय आणि आता बदलापूरचा रायते पूल देखील पाण्याखाली गेलेला आहे. उल्हास नदीला पूर आल्यानं दोन्हीकडील वाहतूक सध्या बंद करण्यात आली आहे. उल्हास नदीनं आता धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे रायते पुलावर देखील पाणी